पारंपरिक मांजेपेक्षा नायलॉनचं मांजे स्वस्त असलं तरी सुद्धा त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यामुळं हा अतिशय घातक आहे. पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या या मांज्यानं याआधी एका निष्पाप बालकाचा बळी देखील घेतलाय, त्यामुळे यावर बंदी आणण्याची मागणी होतीये. संक्रांतीचे दिवस म्हणजे तिळगुळ खाण्याचा आणि पतंग उडवण्याचा सीझन, पण नायलॉनच्या मांज्यामुळे पतंग उडवण्याचा हा उत्सव जीवघेणा ठरतोय. आधी चीन मधून येणारा हा मांजा आता दिल्ली आणि उत्तर भारतात तयार होतो. हा मांजा स्वस्त आणि धारदार असल्यानं याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नागपुरात एकूण वापरल्या जाणाऱ्या मांजापैकी 80% मांजा हा नायलॉन मांजाच असतो. मागणी असल्यानं पतंग मांजा विक्रेते मोठ्या प्रमाणात याची विक्री करतात. ये नायलॉन का थ्रेड आहे, ये थ्रेड तो ॲक्च्युली है ही नहीं, प्लास्टिक है. इसकी मजबूती काफी ज्यादा है और सस्ता पड़ता है. 12 तार की एक चक्री पड़ती है अपन को 250 की, और इसका 900 मीटर मिल जाता है 100 रुपए में, और मजबूत 12 तार से ज्यादा है तो कस्टमर तो डिमांड करेगा ही ना. काही महिन्यांची ही आशियाना कोकिळा याच नायलॉन मांजामुळे जखमी झाली होती. 2012 मध्ये नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी झाल्याच्या 47, तर 2013 मध्ये 28 तक्रारी आल्या होत्या. या वर्षी अशा आतापर्यंत 3 तक्रारी आल्या, तर या मांजामुळे गंभीर जखमी झाल्यानं 20 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. मागच्या वर्षी थोडा कमी प्रभाव होता, काय कारण होतं काही कळलं नाही, पण मागच्या वर्षी जवळपास आम्ही 28 आसपास केसेस आम्ही हँडल केले. सगळ्या प्रकरणात ही तिसरी केस आहे. 15 ते 20 म्हणजे या सीझनमध्ये अशा ज्या मी आता जे म्हटलं ज्या जीवघेण्या ठरू शकणारे किंवा याच्यामुळे होऊ शकणारे 15 ते 20 असे ज्या पेशंटला भरती करून त्यांच्यावर ऑपरेशन किंवा बाकी काही इलाज करावा लागतो असे सिरियस टाईपचे इंजुरीज होतात. खासगी संघटनांबरोबर डॉक्टरांकडूनही नायलॉन मांजावर बंदीची मागणी केली जाते. तसंच बंदीसोबतच याबद्दल सर्वसामान्य पतंग प्रेमींमध्ये जागृती देखील आवश्यक आहे. नायलॉन मांजाच्या जास्त वापरामुळे पक्ष्यांना धोका तर होतोच, पण महत्त्वाचं म्हणजे याने जीवहानी देखील होऊ शकते, आणि म्हणूनच या मांजावर बंदी आणण्याची मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने पुढे येते आहे. पण असं असतानाही प्रशासनाने आजवर कुठली यावर कारवाई केली नाही. आणखी किती त्रास झाल्यावर प्रशासनावर बंदी आणेल हा प्रश्न आता संतप्त नागपूरकर विचारत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.